नमस्कार, सुग्रह स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। पावसाळा हिवाळा आला की आपल्याला मसाला घालून चहा पिण्याची तलब येते, तर त्यासाठी विकतचा मसाला कशाला, आपण घरीच तयार करूया चहाचा मसाला। यासाठी आपण घेतले आहेत 15 लवंगा, 15 हिरवी वेलची, 25 ते 30 काळी मिरी आणि 2 ते 2.5 इंच होईल असं आपण सुंठ घेतलेलं आहे। तसंच या ठिकाणी आपण जायफळ घेतलं आहे, पण यातलं आपण अर्धच जायफळ वापरणार आहोत आणि 2 दालचिनीच्या काड्या मी घेतलेले आहेत। तर सगळ्यात अगोदर आपण हे जायफळ आपल्याला अर्धच लागणार आहे, तर ते आपण फोडून घेऊया खलबत्त्यात। खलबत्त्यात ते फार इजीली फुटतं, तर याचे आपण आता यातला आपण अर्धच वापरणार आहोत। अर्धच जायफळ आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि आता आपण हे जे सुंठ आहे हे सुद्धा आपण खलबत्त्यात अगोदर बारीक करून घेऊया। सुंठ वापरताना फार जास्त पावडर लावलेलं सुंठ वापरू नये, जर तसं सुंठ असेल तर ते छान पुसून घ्यावं आधी। तर हे आपण आता सुंठची पावडर आपली ओवरधोवर सुंठ या ठिकाणी आपलं कुटलं गेलेलं आहे आणि आपण आता ते मिक्सरमध्ये घालून घेऊया। त्याचबरोबर आपण इतर मसालाही घालून घेणार आहोत, जायफळ, काळी मिरी, हिरवी वेलची, लवंग आणि ह्या दालचिनीच्या काड्याही आपण तोडून ह्यात आता घालून घेणार आहोत। हा सगळा मसाला मिक्सरला सहज बारीक करता येतो, याला अजिबात भाजायची गरज नाहीये, तो तसाच आपण वापरायचा आहे। तर आपण बघू शकतो की आपली पावडर एकदम छान तयार झालेली आहे। थोडीफार जाड राहिली तरीही चालते, कारण असंही आपण चहा गाळूनच पितो। तर आता ही तयार झालेली पावडर आपण बरणीत भरून घेऊया। चहाचा मसाला तयार करताना नेहमी तो फार थोड्या प्रमाणात तयार करायचा, कारण शेवटी मसाला आहे तर कालांतराने त्याचा वास कमी होतो। त्यामुळे अगदी 15 दिवस किंवा फार तर महिनाभर पुरेल एवढाच चहाचा मसाला तयार करायचा। तर असा हा चहाचा मसाला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सुग्रन स्पेशलच्या चॅनलला सबस्क्राईब करा।